गजानन कीर्तिकर आपल्या बरोबर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं खेडमध्ये आगमन झाले मुख्यमंत्र्यांची आज सभा होणार आहे चैतन्याचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे आज नऊ महिने झाले सरकार स्थापन करून काम करण्याची त्यांची पद्धत आहे ताण भूक झोप सगळे विसरून रात्री बेरात्री संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं सर्व ठिकाणी भ्रमण चालू आहे त्यामुळे फार मोठा उत्साह फार मोठा फेस व्हॅल्यू त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि इथे सुद्धा तशाच पद्धतीची कोकणवासी येतील कोकण वा वासियांच्याबद्दल एक वेगळी भावना आमची आहे आम्ही जेव जुने शिवसैनिक जे आहोत ते किंवा मुंबईमध्ये शिवसेना जी निर्माण झाली त्यावेळेचा कालावधी त्याचा मी साक्षीदार मुंबईमधला आणि त्यावेळेला समस्त कोकणवासी जे चाखरमणी मुंबईमध्ये नोकरी धंदा व्यवसाय ह्याच्यासाठी येत होते त्यांना एक मेव फक्त शिवसेनाच त्यांच्या पाठीमागे उभे हेच कोकणवासी जशी यादी बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने उभे होते तसेच एकनाथ शिंदेच्या बाजूने उभे राहते बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ना ती शिवसेना संपवली उद्धव ठाकरेंनी त्याच्यामध्ये हिंदुत्व होतं आक्रमकता होती मराठी माणसांचा सर्वांगीण विकास होता राष्ट्रवादीबरोबर शिवसेना चालली राष्ट्रवादीबरोबर जाण्यामध्ये घातक आहे शिवसेनेला फार मोठा घात होणार आहे आणि तरी त्यांच्यावरच चालली आणि एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा जो मूळ विचार आहे जे आमच्या मधात ठसलेली शिवसेना आहे ती शिवसेना घेऊन एकनाथ शिंदे नेतृत्व करत आहेत म्हणून आम्हीसुद्धा छप्पन वर्ष ज्येष्ठ आणि निष्ठावंत रामदास कदम काय मी काय किंवा आनंद अडसूळ आहेत आमच्या तिकडे मुंबईतले एवढी ज्येष्ठ मंडळी आज एकनाथ शिंदेबरोबर गेलेलो आता हे लोक काय करतात हा एक मोठा उठाव केला ह्याने क्रांती केली चाळीस आमदारांनी तुमच्या तुमच्यावरतीच तुम्ही असं म्हणताय की आम्ही उठाव केला क्रांती केली मात्र तुमचेच विरोधक विरोधक असं म्हणतायत की हा उठाव नाही क्रांती नाही तर सातत्यानं गद्दारी या शब्दाचा त्यांच्याकडून उल्लेख केला जातो नेमका काय असत हो। त्यांना बोलायला काय आहे काय का तो संजय राऊत बोलतोय संजय राऊत म्हणजे संपूर्ण घरात बसून लोकांना मनोरंजन करायला भेटत बाकी काय नाही याच्या मेंदे सरकार बोलणार कळलं की नाही मुख्यमंत्री बोलणार अशा तऱ्हेचं भाष्य तो वापरतो लोकांना मनोरंजन होतं याच्या पलीकडे काही नाही आणि खरी गद्दारी जी आहे गद्दार जर म्हणायचा असेल तर उद्धव ठाकरे गद्दार आहे त्याच्यासोबत त्याचे जेवढे लाभार्थी आहेत आज कोण आहेत त्याच्यासोबत ज्याने आयुष्यात त्याला घेरलं आणि लाभ घेतला अनेक प्रकारचं त्यांना आता तळी उचलून धरावी लागते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची आता सातत्यानं सांगितलं जातंय की रामदास कदम असतील किंवा योगेश कदम जे असतील ते पुढच्या वेळेस विधानसभेमध्ये दिसणार नाहीत भास्कर जाधव असतील किंवा इथले स्थानिक नेते असं सातत्यानं सांगत आहेत की योगेश कदम पुढच्या वेळेस आपल्याला विधानसभेमध्ये दिसणार नाहीत तुम्ही आव्हान स्वीकारलंय त्यांचं आता योगेश कदम काय किंवा आता हे भरत शेठ गोगावले काय ते आमचे मुख्य प्रतोद आहेत असे अनेक माणसं आहेत की त्यांचं योगदान जे आहे त्यांची कारगिर्द मी जवळच बघतोय हे लोक त्या भागामध्ये काम करतात कुठली परवा न करता विकासाची संपूर्ण योजना तिथे राबवतात जनता विसरेल का त्यांना ह्यांच्या काय शापाने काय ते पंडार पिंडार देत त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आहे त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची प्रतिभा उभी केलेली उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्याबरोबरचे जे नेते आहेत ते सातत्यानं आहेत की खरी शिवसेना कोणती खोटी शिवसेना कोणतीही निवडणुकीमध्ये दिसेल तुम्हाला आता जे धनुष्यबाण चिन्ह मिळालेलं आहे ते धनुष्यबाण चिन्ह घेऊन या मला जे मशाल चिन्ह मिळालेलं आहे ते मी मशाल चिन्ह घेऊन येत आता उद्धव ठाकरेंनी एक विचार करावा की धनुष्यबाण देवघरातलं दाखवला उद्धवनी तो धनुष्यबाणाच्या विरोधात आमच्या विरोधी आता त्याला उभं राहावं लागेल ते त्यांनी विसरू नये बाळासाहेबांचा प्राणप्रिय बाण देवाऱ्यातल्या त्यांनी दाखवला त्या बाणाच्या विरोधात उद्धव ठाकरे आमच्याशी लढणार आता हे कलगीतुरे चालूच राहणार त्यांचे आणि शेवटी आम्हाला माहिती आहे की जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन निर्णय होणार आहे तो निर्णय आमच्या बाजूने होणार एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतात एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने लोकप्रियतेच्या उंचीवरती पोचलेत एकनाथ शिंदे रात्री बेरात्रीपर्यंत काम करतात तात भूक विसरून काम करतात हे सगळे आमदार जे आहेत चाळीस लोक ते सुद्धा त्याच जोमामध्ये काम करतात जनता कशी विसरेल आजच्या सभेचा फायदा नक्कीच होईल खेडमध्ये सभेचा फायदा तर नक्की होणारच पण एक लहर जाईल संपूर्ण कोकणात आजच्या सभेतून संपूर्ण कोकणभर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गामधल्या समस्त कोकणवासी कळेल एकनाथ शिंदेचं नेतृत्व काय आणि आमची धोरणं काय आपण पाहतोय की आजच्या सभेनं कोकणामध्ये एक लहर जी आहे ते जाईल आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व जे आहे त्याच्या आजच्या सभेनंतर कोकणामध्ये स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया खासदार गजानन किर्तीकर यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन सुशांत राव सोनी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी खेड रत्नागिरी